शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाइन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर विटा। मंत्री अनिल परब यांच्या ED चौकशीचे धागे दोरे थेट तासगावच्या बजरंगापर्यंत। 70,000 पगार असणारा 15 कोटीचे फार्म हाऊस कसे बांधू शकतो, किरीट सोमय्यांचा सवाल। राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या ED चौकशीचे धागे दोरे शोधत भाजप नेते बजरंगापर्यंत पोहोचले आहेत। नागपूर ग्रामीणला परिवहन अधिकारी असणाऱ्या बजरंग खरमाटे यांच्या बेनामी संपत्तीचा संबंध मंत्री अनिल परब यांच्याशी असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय। तासगाव तालुक्यातील वंजारवाडीचे बजरंग खरमाटे हे नागपूर ग्रामीणला RTO आहेत, तसेच ते मंत्री अनिल परब यांचे सहाय्यक असून त्यांना 70,000 ते 80,000 पगार असताना ते 15 कोटींचे फार्म हाऊस कसे बांधू शकतात असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे। किरीट सोमय्या हे खरमाटे यांच्या बेनामी संपत्तीची पाहणी करण्यासाठी आज आलेले आहेत। ही संपत्ती नेमकी बजरंग खरमाटेची आहे की अनिल परब यांची आहे असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय। पाहूया काय म्हणालेत भाजप नेते किरीट सोमय्या। बजरंग खरमाटे हे अनिल परबचे सेक्रेटरी आहेत। आता मी त्याचा जो फार्म हाऊस पाहतोय, 70,000-80,000 पगार आणि 15 कोटीचा फार्म हाऊस, 150 एकर जमीन येथून 15 किलोमीटरवर आहे, 5 एकर MIDCC जागा, मोठी पाईपलाईन फॅक्टरी, हा सगळा पैसा खरमाटेकडून कडे आला कुठून? खरमाटे अनिल परबचे स्पेशल सेक्रेटरी आहेत। जी माझी माहिती आहे की खरमाटेनी 40 आता प्रॉपर्टीज 750 कोटी रुपयाची माया जमवलेली आहेत आणि हा पैसा खरमाटेचा आहे की अनिल परबचा बेनामी पैसा आहे, त्याचा तपास ED, CBI आणि इन्कम टॅक्सनी केला पाहिजे अशी मी मागणी केलेली आहे। आज ED चौकशी करते खरमाटेंची। ED चौकशी खरमाटेची सुरू झाली आहे, तर हळूहळू पोलीस, SEB, इन्कम टॅक्स, CBI पण चौकशी सुरू करणार आहे। अनिल परबचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे। ठाकरे सरकारचे एक अनिल जेलचा दरवाजात उभे आहेत आणि दुसरे अनिल म्हणजेच अनिल परब जेलमध्ये जाण्याचं मुहूर्त काढत आहे। संकेत पाटील, तासगाव।